स्वागत आहे भाऊनी आपलं BBS यूट्यूब चॅनलमा. तर ते वाजले सकाळना 6:30-7 वाजले. तर आपण आता जाईल नू बॉस बॉडी मेकर अमळनेर एस नाटे क्लासिक बँड मारोळ एसनी भारत बेंज गाडी लागेल शे नवीन लुकमा बनासाठी. आणि कोणता बँड आहे गाडी ती देवडी ना बँड आहे गायत्री बँड देवडी एसनी पण गाडी लागेल आहे न्यू फ्युरो 11. तर ती पण गाडीनं काम चालू आहे. तर हे गाव गलवाडच आहे पावसाने आणि औडावातले इकडून पण रोड आहे ना आपला जाळी करतीन पण रोड आहे पण जाळी करतीन जवळ पडस त्यांमुळे रोड सोयस करे इकडून थोडं दूर पडस. तर आपली एंट्री आता अंबाडेरमा होई जायले आणि आपण लवकर जाते चौथ आणि आई माऊली अमृततुल्य पावसाने. तर कुंदाच्या एक नंबरच्या भेटासाठी तर उन्हात विजिट दे झाडे 1:15 आणि चहा पी दे का 1 नंबरच्या लागस. तर आपण लवकर जाते बॉस बॉडी मेकर असणाकडे जाऊत. तर आपलं थोडं काम शे ते पण आपटलूत आणि कामापट्टा पट्टत जाऊत आपण तिकडे. तर साहेबांना व्हिडिओ लवकर ये आपला चॅनलले साहेबांनी न्यू गाडी जायले व्हिडिओ तो तुम्ही देखिलेले. तर वापस आपले गलंगी बी जावानं चालू आहे विचार तर ते पण देखूत. आणि आपण ते तांबेपुरा रोडले जायलेत आणि जवळच बॉस येस ना वर्कशॉप आहे. तर ते वर्कशॉपमा आपण एंट्री करूत. तर तांबेपुरा रोडले राईट साईडले वर्कशॉप आहे ही गादी भंडारना समोरच. तर समोरच भारत बेंज लागेले क्लासिक बँड मारवळेसनी आणि मांगला साईडले फ्युरो उभेशे गायत्री बँड देवडी न्यू गाडी ते पण. तर चला आता आपण मागे जाऊत आणि गायत्री बँड ना गाडीनं कितलं काम होईल शे ते पण दाखवलंच मी तुमले. मारवड क्लासिक बँड मारवड यांची गाडी मित्रांनो ही भारत बेंज. तर इथं पण काम चालू आहे आता सर्व स्टील वगैरे याच गाडीचं आहे. अजून भरपूर स्टील लागेल या गाडीला पण. तर आता प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे क्लासिक बँडचं. तर अगोदर गायत्री बँड देवडी या गाडीचं काम होईल असं वाटतंय मला कारण की त्याच्यावरती जनरेटर ठेवलेलं आहे. मागचा प्लॅटफॉर्म रेडी आहे आणि वरचा टॉवर पण रेडी झालेले. तर त्यामुळे अगोदर त्या गाडीचं काम होईल जवळपास माझ्या अंदाजाने. आणि क्लासिक बँडच्या गाडीचं पण काम चालू ठेवलेलं आहे. तर तसं आपण नेक्स्ट टाईम येऊ त्यावेळेस आपल्याला समजेलच कुठल्या गाडीचं काम किती झालेलं आहे. तर महेंद्रा फ्युरो आहे गायत्री बँड देवळी यांची. तर जनरेटर ठेवले गेलेले आणि पाईप पण कापले गेलेले आहेत हायड्रोलिक पाईप. तर इकडे या ठिकाणी काम चालू आहे टॉवरचं काम. तर या ठिकाणी बेस येतील 14 बेसची गाडी मित्रांनो. हायड्रोलिकचे कॉलम लावलेले. हे पण हायड्रोलिकचे कॉलम आहेत कापलेले लायनरीसाठी.
तर आता एवढंच काम झालेलं आहे मित्रांनो. तर आपण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा पूर्ण काम म्हणजे जवळपास रेडी झाल्या नंतरच येऊ. आता काम खूपच कमी झालेलं आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पूर्ण काम झाल्यानंतर दाखवू गायत्री बँड देवडी आणि क्लासिक बँडचं. पण जवळपास तेव्हा प्लॅटफॉर्मचं आणि वरचं काम चालू होईल. तर ठीक आहे मित्रांनो, जय खानदेश.